पुण्यात मी एका मिशनसाठी आलोय, मला त्यासाठीच पाठवलंय. हे मिशन संपताच मी परत कोल्हापूरला जाईल असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ते पुण्यात बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी मी कोल्हापूरला परत जाईल असं विधान करून राजकीय धुरळा उडवून दिला होता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका करण्यास सुरुवात केली होती. चंद्रकांत दादांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत विरोधकांना फैलावर घेतलंय. माझ्या वाक्याने कुणी हुरळून जाऊ नये आणि घाबरून जाऊ नये. मी कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार आहे. माझ्या त्या वाक्याचा शब्दशहा कुणी अर्थ घेऊ नये असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. काल गिरीश बापट यांनी एक वक्तव्य केलं, त्यावर मी पुण्यात राहायला आलो नाही, कोल्हापूरला परत जाईन असं वक्तव्य केलं होतं. तसंही माणसाला कुठेतरी सेटल व्हावं लागतं. आयुष्याच्या संध्याकाळी मीही कोल्हापूरला सेटल होणार आहे याचा अर्थ आजच सेटल होणार असं नाही. कधी सेटल होईल हे सांगता येणार नाही. 5, 10, 15, 20 कितीही वर्ष लागू शकतात असं ते म्हणाले आहेत. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक विनंती केली आहे. नागरिकांना नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरला निर्बंध शिथिल करण्याची मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. वर्षभर आम्ही तुमचं ऐकलं, एक दिवस आमचं ऐका, नागरिकांना 31 डिसेंबरला नववर्षाचं स्वागत करू द्या अशी विनंती संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. ब्रिटनमध्ये नव्या रूपातील कोरोना आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 5 जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. राज्य सरकारनं ब्रिटनमध्ये नव्या रूपातील कोरोना आढळला राज्यातील महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात 4 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. नववर्षाच्या निमित्ताने विविध ठिकाणी स्वागताच्या पार्ट्या होत असतात, त्यामुळे 31 डिसेंबरला एक दिवस लोकांवरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी मनसेच्या वतीने सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 30 डिसेंबर 2020 रोजी हजर राहण्यासंदर्भात ईडीचे समन्स मला मिळालं, त्यानुसार मी हजर राहणार आहे. या अगोदर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, प्राप्तिकर विभाग यांनी चौकशी केली आहे. त्यावेळी मी सर्व कागदपत्रांसह हजर राहिलो. आता देखील ईडी सांगेल त्याप्रमाणे मी त्यांना मदत करायला तयार आहे. भोसरीच्या भूखंड प्रकरणी चौकशी होती, आतापर्यंत 4 वेळा या संदर्भात चौकशी झाली आहे. ही 5वी वेळ आहे. आता सध्या ईडीला सामोरा जाणार आहे, सीडीचं नंतर बघूया अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित एका पत्रकार परिषदेत खडसे बोलत होते. भोसरीचा भूखंड मी नाही, माझ्या पत्नीने खरेदी केला. त्या ठिकाणचा व्यवहार हा रेडी रेकनरच्या दराप्रमाणे 5 कोटींचा आहे. या प्रकरणाची चौकशी होते, आणखी चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीकडून जी काही सूचना येईल त्याप्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्र मी सादर करेल असं खडसे यांनी म्हटलंय. मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास गटातून लाभ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आरक्षणापासून दूर लोटणार असल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी म्हटलंय. मराठा समाजाचा या निर्णयाला विरोध असून शासनानं आपला निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आलाय. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण सिद्ध करून ESBC मध्ये घटनात्मक आरक्षण मिळवण्यासाठी 58 मूक मोर्चे, 2 ठोक मोर्चे आणि 48 तरुणांचं बलिदान द्यावं लागलं. परंतु राज्य शासनानं केवळ मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास गटातून लाभ देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मराठा समाज आरक्षणापासून दूर लोटला गेलाय अशी टीकाही यावेळी करण्यात आली आहे. दिल्लीतील काही लोक मला सतत टोमणे मारत अपमान करतात, त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. तसेच हे लोक मला लोकशाही शिकवण्याचा प्रयत्न करतात असं म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिलंय. केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण देण्यासाठी आयुष्यमान भारत योजना लाँच केल्यानंतर मोदी बोलत होते. देशातील लोकशाही संपुष्टात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाला दहशतवादी ठरवलं जात आहे. दिल्लीच्या वेशीवर आंदोलक शेतकऱ्यांची पंतप्रधानांना काळजी नसून ते अत्यंत अकार्यक्षम आहेत. 3-4 गुडमोळ्या भांडवलदारांच्या आधारे मोदी देश चालवत असून त्यांच्यासाठी पैसे उभे करण्यात गुंतले आहेत असे गंभीर आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. त्यांच्या याच आरोपांना आणि उत्तरांना मोदी यांनी प्रत्युत्तर दिलंय. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज अप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.